नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। याद ये अपन पहले लाए कि दस अकुशल कम्मगत आणि दस अस अकुशल कर्मपथा त्याच्या प्रभावाने आपण दुर्गतीला जाऊ शकतो। आणि त्याच्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला दस कुशल कर्मपथ फॉलो करणं आवश्यक आहे, अनुकरण करणं आवश्यक आहे। आणि जसं कुशल कर्मपथ म्हणजे आपण फक्त एखाद्या गोष्टीपासून विरक्त, म्हणजे जसं त्याच्यापासून दूर राहतो, परंतु स्वतः कृती करणं देखील आवश्यक असतं। म्हणून आपण 10 पुण्य क्रियावत्थू म्हणजे दानशील भावना, अपचयन, ययावच, पतिदान, पत्तानुमोदना, धम्मश्रवण, धम्मदेशना आणि दिट्ठुज्जू करणं आवश्यक असतं। आणि ह्या दोघांच्या प्रभावाने आपले जे शील आहे ते स्ट्रॉंग होत असतात। त्यानंतर आपण पाहिलं की चतुपार सिद्धिशील जे आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपण प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करू शकतो। कारण या चतुपार सिद्धिशीलाचा जे आधार आहे त्या आधारावरती प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान किंवा अनुभवाने आपण जे इंट्रुएटिव्ह ज्ञान आहे ते प्राप्त करू शकतो। हे चतुपारी शुद्धशीलामध्ये चेतनाशील, चेतसिकाशील, संवरशील, आवेतिक कम्मशील हे देखील आपण पाहिलेलं आहे। आणि ते कसं फॉलो करायचं आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे। अशा प्रकारे शील पालन केल्याच्या नंतर आपण पश्चातापासून मुक्त असतो। आणि मग आपल्यामध्ये पमोच्च हर्ष उत्पन्न होतो, प्रीती म्हणजे आनंद उत्पन्न होतो, पसद्धी म्हणजे शांती उत्पन्न होते, त्याच्यानंतर सुख उत्पन्न होतं, समाधी उत्पन्न होते, यथाभूत ज्ञान दर्शन उत्पन्न होते, निमित्त विराग उत्पन्न होतं आणि विभूती ज्ञान उत्पन्न होत असतो। तर अशा प्रकारे विमुक्ती ज्ञान म्हणजे आपण निर्माणाच्या मार्गावरती जी शेवटचे ज्ञान आहे ते देखील आपण प्राप्त करत असतो। तर अशा प्रकारे शील कशा प्रकारे आधार आहे, बेस आहे ते आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर शील कशामुळे किंवा कशा प्रकारे आपल्याकडून खंडित होत असतं, ब्रेक होत असतं, याचा देखील आपण संज्ञेमध्ये अभ्यास केलेला आहे। याच्या पुढे म्हणजे जेव्हा शील आपल्याकडून भंग होत असतो, खंड होत असतो, तर त्याच्यामुळे आपली काय हानी होत असते ते आपण पाहणार आहोत।
जेव्हा आपल्याकडून शीलभंग होत असतो त्याला पालीमध्ये शीलखंड म्हटलं जातं. तर 8 प्रकारे आपल्याकडून शीलभंग होत असतो. जसं की पहिलं आहे खंडानी. खंडानी शीलखंड म्हणजे एखादं कापड त्याची एखादी कडा फाटलेली असते त्याप्रमाणे आपलं शरीर खंडित होत असतं. इथे ज्या प्रकारे शीलभंग आहे तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे त्याचे शील खंडित होत असतात. जसं की एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडून वारंवार अदिन्नदाना किंवा मुसावादा शीलभंग होत असतो, कारण त्याची ती वृत्ती असते की एखादी वस्तू किंवा भौतिक वस्तू त्याला दिसल्यावरती ती आपल्याकडे असावी अशी त्याची इच्छा असते, किंवा एखाद्याकडून वारंवार मुसावादाचं देखील उल्लंघन होत असतं. तर त्या जसे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत तसे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे शीलभंग असतात. तर खंडाने म्हणजे कडा फाटल्याप्रमाणे, म्हणजे एखादं शील त्यांचं नेहमी नेहमी ब्रेक होत असतो. दुसरा जो प्रकार आहे छिद्दानी. छिद्दानी म्हणजे छिद्र असल्याप्रमाणे. तर जसं एखाद्या कापडाला मध्ये छिद्र पडलं तर ते कापड आपण कुठल्याही वस्तू जमा करण्यासाठी किंवा बांधून ठेवण्यासाठी वापरू शकत नाही. तर अशा प्रकारे मधोमध छिद्र पडल्याप्रमाणे शीलभंग होत असतो. सबलाने म्हणजे तिसरा जो प्रकार आहे. सबलाने म्हणजे 2-3 छिद्र पडल्याप्रमाणे, म्हणजे त्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त शीलभंग वारंवार होत असतात. एकापेक्षा जास्त म्हणजे एक शीलभंग झाला की त्याच्या प्रभावाने दुसरा आणि दुसऱ्याच्या प्रभावाने तिसरं, अशा प्रकारे शीलभंग होत असतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की सुरा मेरय मद्यपमादठाना, जेव्हा एखादा व्यक्ती मादक पदार्थ सेवन करतो तर या मादक पदार्थाच्या सेवनाने त्याच्याकडून प्राणीहत्या पण होऊ शकते, मुसावादा पण होऊ शकते किंवा अदिन्नदाना होऊ शकते. तर अशा प्रकारे सबलानी म्हणजे 2-3 छिद्र, म्हणजे एकापेक्षा जास्त शीलखंड शीलभंग त्याच्याकडून होतो. चौथा आहे कम्मसानी. कम्मासानी म्हणजे डिफायनाइट टाइमच्या नंतर नेहमी नेहमी त्यांच्याकडून ते शीलभंग होत असतो. कम्मसानी म्हणजे जेव्हा वेळ म्हणजे स्थळ वेळ काळ असता नेहमी नेहमी त्या वेळेवरती त्या व्यक्तीकडून ते शीलभंग होत असतो. त्यानंतर पाचवा आहे न बुज्जी सामी. न बुज्जी सामी म्हणजे अशा प्रकारे शीलभंग होतो की त्या जो विकार आहे त्याच्या दासत्वापासून किंवा त्याच्या प्रभावाकडून खालून किंवा अंमलाकडून त्यांची मुक्ती होत नाही. त्यांनी त्या वारंवार ते शील त्यांच्याकडून भंग होत असतं आणि त्याची जी त्यांच्यावरती प्रभाव असतो तो अजिबात कमी होत नाही. सहावं जे आहे न वियु वियुपसथानी. न वियुपसथानी
म्हणजे विद्वान लोक ज्याची प्रशंसा करत नाही अशा प्रकारचं शीलभंग त्यांच्याकडून होत असतो. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की मुसावादा आपल्या इकडे कोणीही खोटं बोललं की आणि जर पकडले गेले तर कुणीही त्या गोष्टीची प्रशंसा करत नाही. जरी आपले आई वडील असतील किंवा शिक्षक असतील तर ते एखाद्यांनी खोटं बोलले तर आणि पकडले गेले त्याच्यानंतर त्या गोष्टी कोणाला आवडत नाही. तर अशा प्रकारे हे जे वियुगपत सत्तारी म्हणजे विद्वान लोक या गोष्टीची प्रशंसा करत नाही अशा प्रकारचं शीलभंग आहे. सातवा आहे परामठ्ठानी. परामठ्ठानी म्हणजे जे तन्हाथिट्ठी युक्त असतं, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तृष्णा आणि त्या तृष्णेमुळे वारंवार त्यांचा शीलभंग होत असतो. दासत्वापासून म्हणजे त्यांचं जे त्याच्यावरती अंमल असतो त्याच्यामुळे त्यांच्याकडून ते शीलभंग होत असतो. परंतु तन्हाधिट्टी म्हणजे ही तृष्णा आहे वारंवार त्यांच्यामध्ये उत्पन्न होत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून परमठ्ठानी दिट्टी म्हणजे तन्हाधिट्टी युक्त त्यांची विचार असल्यामुळे त्यांच्याकडून ते शीलभंग. आठवं जे आहे असमाधी संवत्त निकानी, म्हणजे अशा शीलभंगामुळे उपचार किंवा अर्पणा समाधी प्राप्त होत नाही. तर असमाधी संवत्त निकानी जे शीलभंग आहे ते म्हणजे सर्रासपणे नेहमी नेहमी आपल्याकडून शीलभंग होत असतो आणि त्या शीलभंगामुळे आपण नेहमी प्रत्येक शीलभंगानंतर आपल्याला पश्चाताप तर होतच असतो परंतु वारंवार होत असल्याने आपल्याकडून ती तो पश्चाताप नकळतपणे आपल्या मनामध्ये पश्चाताप उत्पन्न होत असतो. तर अशा प्रकारे हे 8 प्रकारे शीलभंग शीलखंड आपल्याकडे होत असतं. याचं जे PDF आहे ते मी ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. तर आपण जरी खूप कसोशीने शील पालन करण्याचा जरी प्रयत्न केला तरी न कळतपणे आपल्याकडून शीलभंग होतच असतो. म्हणूनच आपण फार काळजीपूर्वक शीलांविषयी जो आपला दृष्टिकोन आहे की ठीक आहे यावेळी माझ्याकडून शीलभंग झालेला आहे पण पुढच्या वेळी माझ्याकडून असं काही होणार नाही असं जेव्हा आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होतात तेव्हा मग आपल्याला जी शील पालन करण्याची जी आपली वृत्ती आहे ती आणखीन घडत होत असते, आणखीन स्पष्ट होत असते. याच्या आधी आपल्या जे काही आपल्या मनामध्ये विचार असतात किंवा आपली संज्ञा असते की एखादं आपण गृहस्थ आहोत आणि एखादं शील आपल्याकडून भंग झालं तर काही हरकत नाही, परंतु पुढच्या वेळी आपल्याकडून ते शीलभंग होता कामा नये असं आपली मनाची धारणा असते. परंतु आपण गृहस्थ जरी असलो तरी आपण समाधी मार्गावरती आरूढ आहोत. आपण पुतू जन आहेत त्यांच्यापेक्षा आपण आता कल्याण पुतू जन आहोत. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपलं कल्याण कशामध्ये आहे. आर्य अष्टांगिक मार्गावरती आरूढ राहण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणून आपल्याला पुतुजनापेक्षा आपण कल्याण पुतुजन आहोत आणि म्हणून आपण आपल्या शीलांच्या प्रती
खूप काळजी बाळगणं आवश्यक आहे. एकतर आपल्या आपल्या जितके वर्ष आपण धम्माचा अभ्यास करत आहोत, धम्माच्या अभ्यासाने आपल्यामध्ये धम्मसंज्ञा म्हणजे धम्मसंज्ञा आपल्यामध्ये विकसित होत असते, आणि त्या धम्मसंज्ञेमुळे आपल्याला कळत असतं की काही चुकीचं आहे आणि काही चांगलं आहे. तर ती आवड निवड आधी आधी जे आपण करायचो ते धम्म आपल्याला माहिती नसल्यामुळे अजाणतेपणी आपण ते करत होतो, परंतु धम्म माहिती झाल्यावरती धम्माचा अभ्यास केल्यावरती आपल्याला त्याचे लाभ आणि हानी दोन्ही योग्य प्रकारे माहिती आहेत, आणि म्हणूनच आपल्याकडून शीलभंग होण्याच्या कृती जाणून बुजून तर नाही, परंतु आपल्याला माहिती असताना देखील होत असतात, आणि मग त्याचे परिणाम थोडेसे वेगळे असतात. कारण आपल्याला समाधीसाठी शिलांचा आधार आणि शिलांच्या आधारावरती आपली समाधी प्राप्त होत असते. तर मग जेव्हा आपल्याकडून शीलभंग होत असतो आणि आधी आपल्याला अविद्या असते, आपल्याला धम्माचं ज्ञान असतं, त्यामुळे शीलभंग होतोय तेच आपल्याला कळत नाही. परंतु जेव्हा आपण या मार्गावरती आर्य अष्टांगिक मार्गावरती आरूढ असतो, तेव्हा जेव्हा आपल्याकडून शीलभंग होतो तेव्हा त्याचा परिणाम अविपी विपटीसार वत्तुकानी वटी त्याचे परिणाम म्हणजे वत्तुखानी. वत्तुखानी म्हणजे त्याचा प्रभाव किंवा त्याचा परिणाम. तर पहिला त्याचा प्रभाव होतो की अविपट्टीसार वत्तुखानी म्हणजे आपल्यामध्ये पश्चाताप उत्पन्न होतो. खरं म्हणायला गेलं तर प्रत्यक्षात आपल्याला त्या पश्चातापाचा अनुभव होत नाही, परंतु जेव्हा शीलभंग होतात तेव्हा हा अरे ठीक आहे आपल्याकडून असं झालेलं आहे अशी हलकीशी भावना आपल्या मनामध्ये असते, आणि त्यामुळेच पश्चातापाची जी हलकी भावना आहे बॅक ऑफ द माइंड ती आपल्या मनामध्ये असते. तर हे अविपट्टीसार वत्तुकानी त्याच्यामुळे पश्चाताप आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतो, आणि त्याच्यामुळे न पमोच्या वत्तुकानी म्हणजे आपल्यामध्ये थोडंसं आपल्याला वाईट वाटतं आणि म्हणून प्रमोद आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही, म्हणजे हर्ष आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही, आणि त्याच्या प्रभावाने न प्रीती उत्तकानी म्हणजे आपल्यामध्ये प्रीती उत्पन्न होत नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रभावाने न पसद्धी वत्तुकाणी म्हणजे त्याच्यामुळे पसद्धी म्हणजे शांती पण उत्पन्न हो, कारण आपल्याने शीलभंग झाला आहे म्हणून मग आपल्यामध्ये शांती पण नसते, आणि न पसद्धी वत्तुकाणीमुळे न समाधी वत्तुकाणी आणि त्याच्यामुळे आपल्याला समाधी पण प्राप्त होत नाही, आणि समाधी प्राप्त झाली नाही म्हणून न यथाभूत ज्ञानदर्शनम वत्तुकाणी म्हणजे यथाभूत ज्ञानदर्शन दर्शन जे होणे होतं आपल्याला ते पण हे शीलभंगामुळे होत नाही, आणि मग यथाभूत ज्ञानदर्शनच्या प्रभावाने न एकांत निपीताय म्हणजे आपल्याकडून
निबिद्धापन होत नाही, म्हणजे त्याला आपण अटकाव पण करू शकत नाही. त्याच्यामुळे न विरागाय वत्तुकाणी, त्याच्यामुळे न निरोधाय वत्तुकाणी, न उपसमाय वत्तुकाणी, न अविन्याय वत्तुकाणी, न संबोधाय वत्तुकाणी आणि न निपाण संवत्तिते. आणि मग शेवटी जे आणि याच्यामुळे मग आपल्याला निपाण प्राप्त होते. अशा प्रकारे शीलभंगाच्या प्रभावाने आपण आपले जे मुख्य ध्येय आहे ते निर्माण मग ते आपण प्राप्त करू शकत नाही. तर अशा प्रकारे हे जे अविपट्ट सार वत्तुकाणी ते समाधी वत्तुकाणी हे जे आहे आधार असतो नेहमी, आणि त्या आधारावरती मग हे जे यथाभूत ज्ञानदर्शनांपासून निब्बाण जे आहे हे जनरेट होत असतं, निर्माण होत असतं. परंतु शीला शीलांच्या अभावामुळे शील शील आपल्याकडून व्यवस्थित पालन होत नाही, म्हणून आपल्याकडून शीलभंग होतो आणि त्याच्या पश्चातापाच्या प्रभावाने आपल्या हे जे पुढच्या जर तो आधार देखील उत्पन्न होत नाही आणि आधार नसल्यामुळे निर्माण देखील होत नाही. तर अशा प्रकारे शीलभंग आपल्या समाधीवरती खूप प्रभाव टाकत असतो. हे सगळं सांगण्याचा कारण म्हणजे कसं काय भगवान बुद्धांनी जे शील आहे शीलाचं पालन करणं त्याचे परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम, शील पालन न करण्याचे दुष्परिणाम हे देखील व्यवस्थितरित्या सांगितलेले आहे. आपल्याकडून शीलभंग आपण आता ह्या मार्गावरती असताना कधी कधी आपल्या लक्षामध्ये येत नाही की हा आपल्याकडून शीलभंग झालेला आहे, परंतु आपण आता चौकस राहायचं एकदम कुठल्याही प्रकारे आपल्याकडून शीलभंग होणार नाही याची काळजी घ्यायची. जे काही आपल्याला अपवाद सांगितलेले असतात जसं की एकाच वेळेस आपण 7 शील देखील घेऊ शकतो आणि 8 शील घेण्याची आवश्यकता नाही आणि ते देखील आपण करू शकतो, परंतु ते सर्व अपवाद असतं, म्हणजे एक्सेप्शनल वेळी ते आपण करायचं असतं. परंतु अशा एक्सेप्शन किंवा अपवादाला आपण गृहीत धरतो आणि मग आपली गरज नसताना देखील आपण तो अपवाद करत असतो. जसे की आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं की शीलधारक यांनी शील ग्रहण केलंय, त्यांनी नंतर पंचशील घेऊन अन्न ग्रहण केलेलं आहे, विकाल भोजन घेऊन अन्न ग्रहण केलेलं आहे. तर हा अपवाद जो आहे तो आपण आपल्या मनामध्ये संज्ञा उत्पन्न होते की आपण पंचशील धारण करून आपण अन्न ग्रहण करू शकतो आणि मग तिथे त्यांचं विकाल भोजन जे आहे ते ब्रेक होत असतं. परंतु आपण आपले शील अखंडित ठेवण्यासाठी जर प्रयत्न केला तर आपण फक्त इतका विचार करायचा असतो की आत्ता जी मला भूक लागलेली आहे किंवा माझी खाण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे त्याच्यामुळे माझे शील खंडित होणार आहे, आणि माझे शील खंडित झाल्याच्या नंतर माझे जे त्याचे जे दुष्परिणाम आहे ते देखील मला माहिती आहे, मग शीलभंग होणार नाही याची मी कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो. मग आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की आत्ता खाणं आवश्यक आहे का, तर मी नाही खाल्लं तर माझा मृत्यू होणार आहे का, मला काही नुकसान होणार आहे का, माझं शरीर वीक होणार आहे का, मी काही आजारी होणार आहे का, अशा प्रकारचे प्रश्न विचारून आपण तो शीलभंगाचा जो
प्रयत्न आहे, त्याच्याविषयी चिंतन करणं आवश्यक आहे. आणि मग त्यावेळीची ती संज्ञा जी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालेली आहे, ती संज्ञा जी आहे ती त्याच्यावर त्याच्यामुळे आपले विकार जे आहेत ते प्रभावी होत नाहीत, आणि ते प्रभावी न झाल्यामुळे आपल्याकडून शीलभंग होत नाही. अशा प्रकारे आपण शीलांप्रती जागरूक राहून आपल्या ज्या संज्ञा आहेत त्यांच्या प्रभावाने आपल्याकडून शीलभंग होणार नाही, किंवा आपले जे विकार आहेत त्यांच्या प्रभावाने आपले शीलभंग होणार नाही, याच्याकडून आपण लक्ष देणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष एकदम आपण जेव्हा शील पाळत असतो तेव्हा आपण शील घेण्याच्या आधी देखील 2 मिनटं विचार करणं आवश्यक आहे की मी शील धारण करणार आहे आणि मी कसोशिष्येने शील पाळणार आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण शील घेण्याच्या आधी विचार करतो तेव्हा आपल्या शील धारण करण्याची जी आपली प्रवृत्ती असते किंवा आपली मानसिकता असते ती स्ट्रॉंग होत असते. आपण कॅज्युअली किंवा ठीक आहे आता नेहमी आपण शील ग्रहण करतो त्या प्रकारे शील ग्रहण करायचं नाही. पूर्ण विचारांती प्रत्येक शील ग्रहणाच्या वेळी पूर्ण विचारांच्या अंती आणि त्याच्या ते शील आपल्याकडून भंग होणार नाही याची पूर्ण खात्री झाल्यावरतीच आपण शील ग्रहण करायचं आहे. हा म्हणजे शील ग्रहण करण्याच्या आधी जो विचार आहे तो आपलं शीलांप्रति अधिष्ठान वाढवत असतो आणि अधिष्ठानाच्या प्रभावाने आपल्याकडून मग जरी परिस्थिती त्या प्रकारे आली तरी आपल्याकडे शीलभंग होत नाही. तर असे वेगवेगळे उपाय आहेत. याच्यामुळे पुन्हा आपल्यामध्ये एक संज्ञा उत्पन्न होऊ शकते की अरे माझ्याकडून नेहमी नेहमी शीलभंग होतोय, तर मग मी अष्टशील धारण करण्यापेक्षा मी पंचशीलच धारण करेन. अशा प्रकारे देखील आपल्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होऊ शकतात. परंतु आपल्यासाठी महिन्यातले 4 दिवस अष्टशील धारण करणं देखील आवश्यक आहे. अष्टशील धारण करण्याचं म्हणजे आपल्याला पुण्यप्राप्ती होतेच, ते तर आहेच, पण त्यासोबत देखील आपल्याला आपल्या मनामध्ये जे विकार असतात ते विकार आपण या जे 4 दिवस अष्टशील धारण करत असतो तर त्या विकारांना आपण स्पष्टपणे पाहू शकतो, त्यांचा अनुभव घेऊ शकतो आणि कशा प्रकारे ते आपल्यावरती राज्य करत असतात किंवा कसे आपण त्यांच्या प्रभावाखाली असतो ते देखील आपण पाहत असतो. आधी देखील उदाहरण दिलं होतं की आपण विकाल भोजना जेव्हा आपण धारण करत असतो तेव्हा सुरुवातीला किंवा कोणाकोणाला अजून देखील वारंवार खायची इच्छा होत असते, कारण ती आपली एक प्रवृत्ती झालेली असते की एखादी खाण्याची वस्तू दिसली आणि आपल्याला गरज नसताना देखील आपण आपली जी रसज्ञा असते म्हणजे आपल्याला ते खाण्याची इच्छा आपल्यामध्ये उत्पन्न होते, त्याचा स्वाद घेण्याची आपल्यामध्ये इच्छा उत्पन्न होते. तशाच प्रकारे मालागंध विलेपण म्हणजे मेकअप करणे किंवा नृत्यगीत वादित असो म्हणजे एंटरटेन पासून दूर राहणे. तसं आपल्याला ध्यानाच्या मार्गावरती आल्यापासून आपल्याला नृत्यगीत वादित विसुकापासून दूर राहायचंच आहे. परंतु अष्टशील जेव्हा धारण करतो तर विशेष प्रकारे
आपल्याला या गोष्टींचा त्याग करायचा आहे. तर हे अष्टशीलाच्या दिवशी आपल्याला एक एक संधी असते, सॉरी, त्या संधी चा आपण लाभ घेणं आवश्यक आहे. की अशा प्रकारे आपण बघू शकतो की कशा प्रकारे विकार आपल्याला नेहमी नेहमी आपल्या त्यांच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला वागवत असतं, तर हे आपण देखील त्यांच्या इच्छेप्रमाणे वाहत जात असतो. आणि त्याच्या त्या ही जी आपली एक सवय झालेली आहे, आणि ती सवय त्या सवयीने जे आपले संखार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतात, आणि ते संखार इतके गडद झालेले असतात, जसं म्हटलं जाते की दगडावरती ओढलेली रेष. आणि मग आपण बघतो की अष्टशिलाच्या दिवशी विकाल भोजन पालन करण्यासाठी आपल्याला खूप प्रयास करावे लागतात. तर हे आपल्यासाठी शिकण्यासारखं असतं की कशा प्रकारे संखार जे आहेत ते गडद झालेले असतात, आणि ते संखार निघून जाण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. आणि जसं आपण नेहमी नेहमी अष्टशील धारण करून मग ते विकाल भोजन जे आहे त्याचा आपल्यावरती खूप परिणाम होतो. आणि मग नंतर नंतर आपल्याला अशा प्रकारचे खाण्याचे पदार्थ दिसले तरी आपल्यामध्ये ते खाण्याची इच्छा उत्पन्न होत नाही. मग आपण समजू शकतो की जी माझी एका दिवसापुरती जी जो संस्कार होता, संखार होता खाण्याच्या प्रति, तो थोडासा वीक झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण आपले जे संखार किंवा संस्कार बनवण्याची प्रवृत्ती कशी असते, कशा प्रकारे आपण त्यांना नेहमी नेहमी त्यांच्यावरती त्यांच्याप्रमाणे वागून विकारांच्या इच्छेप्रमाणे किंवा हे जे पंचस्कंद आहे त्यांच्या त्यांची जी वृत्ती आहे त्यांच्याप्रमाणे वागून आपण आपले जे संस्कार आहेत ते गडद करत असतो, ठळक करत असतो. आणि मग ती सवय त्या सवयीप्रमाणे आपण नेहमी नेहमी आपल्याकडून विकारांच्या आहारी जाणं होत असतो. तर हे सगळे प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आपल्याला संधी असते. म्हणून पुन्हा आता जे आपण दुष्परिणाम बघितले त्यामुळे घाबरून जायचं नाहीये आणि टाळायचं नाही अष्टशील देखील. कारण भगवान बुद्धांनी गृहस्थांना स्पेसिफिकली सांगितले आहे की तुम्ही हे 4 दिवस ते आहे तुम्ही अष्टशील धारण करणं आवश्यक आहे. मग जेव्हा आपले अष्टशील देखील स्ट्रॉंग होतात तेव्हा आपल्यामध्ये परिशुद्धीशील जागृत होत असतं, आपली शुद्धी चित्ताची शुद्धी होत असते. आणि त्या चित्ताच्या शुद्धीने मग आपल्याला समाधी देखील प्राप्त करता येते. तर शिलांविषयी जी आपली समज होती ती थोडीशी कमजोर किंवा आपल्याला त्याचे दुष्परिणाम माहिती नसल्यामुळे आपण थोडीशी बेफिकिरी असते, गाफीलपणा असतो. आणि आपण गृहस्थ असल्याचं जे आपण नेहमी नेहमी आपल्या मनावरती ठसलेलं असतं, बिंबलेलं असतं, त्याच्यामुळे तो आपल्यामध्ये तो गाफीलपणा येत असतो. परंतु हा गाफीलपणा दूर करून आपल्याला शिलांच्या प्रती एकदम जागरूक राहणं आवश्यक आहे. याच्यामध्ये सांगितलं जाते की भगवान बुद्धांनी जे शील धारण केले होते, म्हणजे त्यांनी जे शील पालन केलं होतं, तर त्याची त्या शिलांची जी संख्या आहे ती पालीमध्ये सांगितली आहे की
नवकोटि सहस्रानि आसीत शतकोटिय पन्नास शतसहस्रानि छत्तीस चे गुणा पर, तो एक संख्या मी टाकलेली आहे, त्याचं जे सुटे दशक शतक सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी खरब दशखरब खरबच्या नंतर काही देखील ते काय आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण शील आपल्याकडून पालन होत असतं. जवळजवळ खर्वच्या नंतर मी खर्व खर्व खर्वच्या याच्यामध्ये ती संख्या जाते. तर इतके शील आपल्याकडून म्हणजे भगवान बुद्धांकडून पालन झालेले आहेत. तर अशा प्रकारे येते संवर विनया संबुद्धेन एकासिता पकासिता पेयाल मुखेन नितिटा सिखा विनय संवरित. म्हणजे भगवान बुद्धांकडून इतक्या शीलांचं पालन झालेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी विनय संवरशील पालन केलेलं आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांना शीलांच्या बलांमुळे देखील सम्यक संबुद्ध होण्या शक्य झालेलं आहे. तर अशा प्रकारे शील पालन करण्याचे जे आपल्याला लाभ होतात ते देखील आपण पाहिलेले आहेत. आणि शीलखंड किंवा शीलभंगामुळे जे त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते देखील आपण पाहिलेले आहेत. तर ह्या मार्गावरती चालत असताना शीलांविषयी आपण जागरूक असणं आवश्यक आहे. शील म्हणजे जे आपल्या सवयी आहेत, परंतु त्या सवयी आपल्याला आधी माहिती नसल्यामुळे त्या शीलांचा आपल्याकडून भंग होत असतो. परंतु आता आपल्याला त्याच्याविषयी इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर हे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज आपण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊन त्याचं ते इंट्रोवेटिव्ह किंवा प्रत्यक्ष ज्ञानामध्ये त्याला कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शील पालन करणं, कठोरपणे पालन करणं खूप आवश्यक आहे. तर शीलांमुळे संवर परिशुद्धी होत असते. संवर परिशुद्धीमुळे तिटम चित्तम विक्षेप आणि त्याच्या प्रभावामुळे आदिशील त्याच्यामुळे आदिचित्त आणि त्याच्यामुळे आदिपहिया. तर ह्या देखील एक शीलांच्या प्रभावाने अशा प्रकारे आपले जे पहिया आहे प्रज्ञा आहे, पहिलं आदिचित्त म्हणजे एकदम काम माइंड आणि त्या काम माइंड एकदम शांत चित्त आणि त्याच्यामध्ये मग आदिपहिया म्हणजे जे प्युअर किंवा जे आपल्या स्वतःचे ज्ञान आहे ते उत्पन्न होत असते. हा जरा आणखीन डीप जाण्याचा विषय म्हणून फक्त थोडक्यामध्ये याच्यामध्ये सांगत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शीलांविषयी जागरूक राहणं आवश्यक आहे आणि आपण सर्व शीलांप्रती जागरूक राहून समाधी प्राप्त करून समाधीच्या प्रभावाने जो आपला आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण निब्बाण प्राप्त करू अशी सदिच्छा व्यक्त करून आजचं जे हे विषय आहे तो इथे संपत आहे. साधू साधू साधू.